नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल तालुक्याचा सर्वांगीण विकास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. या अंतर्गत पालीदैवत ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीमधून विघ्नहर्ता इन्क्लेव्ह सोसायटी ते माथेरान रोड पर्यंतच्या पेबर ब्लॉकच्या रोडचं काम करण्यात आले असून या रोडचे भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, पाली दैवत ग्रामपंचायतीचे सरपंच योगिता पाटील, उपसरपंच दिवेश भगत, माजी उपसरपंच अलुराम केणे यांच्यासह विघ्नहर्ता एन्क्लेव्ह सोसायटीतील पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नातून उल्वे नोड येथे फिल्टर आणि पिठाची गिरणी 50% सवलतीच्या दरात उपलब्ध करण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. या योजनेअंतर्गत 13,899 रुपयांना मिळणारे वॉटर फिल्टर 4,999 रुपयांना तर 17,999 रुपयांची पिठाची गिरणी फक्त 7,500 रुपयांना मिळणार आहे. या सवलतीचा नागरिकांनी लाभ घ्यावा अशी विनंती गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत यांनी केली आहे. या उद्घाटन सोहळ्याला भाजपचे जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, उपसरपंच विजय घरत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पनवेल परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणावरून 3 मोटरसायकल चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे वाहन मालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनांमध्ये भगवान भगत यांची 15,000 रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर, नूतन पाटील यांची 20,000 रुपये किमतीची TVS ज्युपिटर तर प्रसाद भगत यांची 30,000 रुपये किमतीची बजाज कंपनीची काळी मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरली. याबाबतच्या तक्रारी पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत. उल्वे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा बॅडमिंटनपटू प्रशांत मुखर्जी याने लातूर येथे झालेल्या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली, त्यामुळे त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. बॅडमिंटनपटू प्रशांत मुखर्जीने 50+ गटातील दुहेरीत विजेतेपद, मिश्र दुहेरीत उपविजेतेपद पटकावले तर एकेरीत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. याबद्दल त्याला पदक देऊन गौरवण्यात आले. प्रशांत आता राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना एका जबरी मारहाणीच्या प्रकरणात अलिबाग जिल्हा सत्र न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 2014 अलिबाग पोलीस ठाण्यात मारहाण आणि ॲट्रोसिटी प्रकरणी 1 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दळवी यांच्यासह 9 आरोपी होते. या प्रकरणाची सुनावणी अलिबाग येथील मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीश विभा इंगळे यांच्या न्यायालयात सुरू होती. त्याचा निकाल शुक्रवारी लागला. ॲट्रोसिटीचा गुन्हा सिद्ध न झाल्याने सर्व आरोपींची न्यायालयाने मुक्तता केली. मात्र अनिल पाटील, अंकुश पाटील, अविनाश म्हात्रे, आमदार महेंद्र दळवी या चौघांना न्यायालयाने या मारहाणी प्रकरणी दोषी ठरवले तर उर्वरित आरोपींची मुक्तता केली. दरम्यान न्यायालयाच्या निकालानंतर शिक्षेला स्थगिती देण्यासाठी आरोपींच्या वतीने न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एका ST बसला मुंबई गोवा महामार्गावरील कर्नाळा अभयारण्य येथे शुक्रवारी अचानक आग लागली. या आगीत बस जळून खाक झाली, मात्र सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबई सेंट्रलमधून महाडमधील फौजी आंबवडे येथे जाणारी ST बस कर्नाळा अभयारण्य येथे आली असता गाडीतून धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. यावेळी प्रसंगावधान राखून चालक आणि वाहकाने सर्व 52 प्रवाशांना गाडीतून उतरवले, त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही, पण प्रवाशांचे सामान आगीत बस भस्मसात झाले. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. यावेळी काही काळासाठी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान ST जिल्हा वाहतूक नियंत्रक अनघा बाळटक्के यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नवी मुंबई मुंबईला जाण्यासाठी उरणमधील प्रवाशी NMMT बसेसने खूप मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. जुईनगर येथून असलेल्या बसेस कोपरोलीपर्यंत येत असतात, मात्र कोपरोली गावाच्या पुढे असलेल्या गावांना NMMT बस सेवेचा फायदा मिळत नाही. त्या अनुषंगाने जुईनगर ते चिरनेर अशी बस सेवा सुरू करण्याची मागणी कळंबुसरे ग्रामपंचायतीमार्फत NMMT प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
भविष्यात इलेक्ट्रिक बसचं प्रमाण वाढणार असून त्याचा फायदा प्रदूषण मुक्तीसाठी तर होणारच आहे. त्याचबरोबर नागरिकांचे प्रवास सुखकर होऊन त्यांच्या पैशाची बचत देखील होईल. अशीच बस सेवा जुईनगर ते चिरनेर येथे सुरू करण्यासाठी बुधवारी भाजपचे युवा कार्यकर्ते अरुण पाटील, वसंत भोईर, संतोष गायकवाड यांनी NMMTचे प्रशासकीय अधिकारी यांची भेट घेऊन जुईनगर ते चिरनेर गावापर्यंत बस सेवा चालू करण्यासाठी पत्रव्यवहार करून मागणी केली आहे. मानाच्या दक्षिण आशियाई फेडरेशन गेम्स टेबल टेनिस स्पर्धेत CKT महाविद्यालयाची विद्यार्थिनी आणि टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष हिने सांघिक सुवर्णपदक तर राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत रजत पदक पटकावित पुन्हा एकदा दैदिप्यमान कामगिरी केली आहे. त्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी तिचा शुक्रवारी सत्कार केला. यावेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन YT देशमुख, स्वस्तिकाचे वडील आणि प्रशिक्षक संदीप घोष उपस्थित होते. खारघर हे सिडकोने वसवलेले शहर आहे, त्यामुळे येथील नागरी सोयीसुविधांची जबाबदारी ही सिडको प्रशासनाची आहे. शहरात सिडकोने मोठ्या प्रमाणात रस्ते खोदून ठेवलेले आहेत. यंदा पावसाळा लवकर सुरू होणार असल्याने रस्ते दुरुस्तीबद्दल काहीच हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे भाजपच्या खारघरमधील शिष्टमंडळाने सिडको अधिकाऱ्यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले. खोदलेल्या रस्त्यांमुळे अपघात झाल्यास सर्वस्वी सिडको प्रशासन जबाबदार असेल असा इशारा दिला आहे. यावेळी खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, स्थायी समिती सभापती ॲडव्होकेट नरेश ठाकूर, नगरसेवक अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, शत्रुघ्न काकडे, रामजी बेरा, निलेश बावीसकर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. राज्य शासनाच्या धोरणानुसार इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्यास शासनाने मान्यता दिली असून या धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने पनवेल महापालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार पालिका क्षेत्रात रेव्हेन्यू शेअरिंग बेसिसवर ठेकेदारांची नियुक्ती करून 5 चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. येत्या महासभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडला जाणार आहे. पालिकेने आखलेल्या धोरणात पालिकेच्या 4 प्रभागात जागा निश्चित झाल्यानंतर रेव्हेन्यू शेअरिंग बेसिसवर ठेकेदारांची नियुक्ती केली जाणार आहे. चार्जिंग स्टेशन उभारून निर्माण होणाऱ्या उत्पन्नातून किती टक्के उत्पन्न महानगरपालिकेस देणार याबाबतचा तसेच 9 कालावधीकरिता आणि समाधानकारक वाटल्यास पुढील 3 निविदा मागवण्याचा प्रस्ताव महासभेत ठेवण्यात येणार आहे. MIMचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी औरंगाबादमध्ये असताना औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतले. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. फडणवीस म्हणाले की ठाकरे सरकारमध्ये हनुमान चालीसा म्हटली तर कारवाई होते, पण काश्मीर तोडण्याचा नारा देणाऱ्यांवर कारवाई नाही, शर्जीलवर कारवाई नाही, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींवर कारवाई करणारे आता का गप्पा आहेत असा प्रश्न उपस्थित करत त्यांच्यावर कारवाई केली नाही तरी आम्ही ते सहन करणार नाही, याची जागा त्यांना दाखवल्याशिवाय त्यांना राहणार नाही असा हल्ला बोल त्यांनी केला आहे. रायगड जिल्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये विविध भागात पोलिसांनी कारवाई करत 41,52,434 रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला होता. पोलिसांनी पेण, खालापूर, पाली, नागोटणे, खोपोली, ठाणे हद्दीत जवळपास 7 कारवाई करत गांजा संदर्भात गुन्हे दाखल केले होते. त्यानुसार पोलिसांनी तब्बल 131 किलो 330 ग्राम वजनाचा गांजा जप्त केला. तसेच सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तळोजा औद्योगिक वसाहतीत मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड या ठिकाणी तो नष्ट केला. यावेळी रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक रायगड अतुल झेंडे यांच्यासह पदाधिकारी आणि शासकीय पंच उपस्थित होते. सध्या सर्वत्र अतिशय कडक उन्हाळा सुरू आहे. अशा वेळेस अनाथ गायी, पक्षी यांची पाण्याअभावी हाल होऊ नयेत या भावनेतून द्रोणागिरी सामाजिक कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. या संस्थेमार्फत गुरुवारी अनाथ गायी, पक्षी यांना पाणी पिण्यासाठी आणि चारा दाणे ठेवण्यासाठी बोकडविरा ते सिडको ट्रेनिंग सेंटर या परिसरात भांडी ठेवण्यात आली आहेत. यावेळी समाजसेवक विकास पाटील, घनश्याम पाटील, शिवकुमार पाटील, नरेंद्र पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कोरोना लसींचे 5 अब्ज डोस तयार करण्याची भारताची क्षमता आहे आणि यावर्षी 4 मान्यताप्राप्त लसी देशात तयार केल्या जात आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या ग्लोबल व्हर्च्युअल कोविड येथे केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की भारतात आम्ही 7 रोगांविरुद्ध लोककेंद्रित धोरण स्वीकारले आहे. अर्थसंकल्पात आरोग्यावर सर्वाधिक तरतूद केली. भारताचा लसीकरण कार्यक्रम जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वात मोठा आहे. आम्ही जवळपास 90% प्रौढ लोकांचे आणि 50 दशलक्षहून अधिक मुलांचे पूर्णपणे लसीकरण केले आहे. कोरोनाशी सामना करणाऱ्या भारताने चाचणी, उपचार आणि डेटा व्यवस्थापनासाठी कमी किमतीचे तंत्र विकसित केले आहे. आम्ही या क्षमता इतर देशांना देऊ केल्या आहेत. भविष्यातील आरोग्य आणीबाणीचा सामना करण्यासाठी समन्वित जागतिक प्रतिसादाची गरज असल्याचे नमूद केले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पेण तालुक्यातील डोलवी औद्योगिक विकास क्षेत्रासाठी काराव, गडब, डोलवी, वडखळ, बोरी ग्रामपंचायतीच्या परिसरातील अनेक गावांच्या जमिनी संपादित करण्यात येणार आहेत. या भूसंपादनाला येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला असून कोलवे येथे एकत्र येत शेकडो ग्रामस्थांनी शुक्रवारी हे काम बंद पाडले. या प्रकल्पातील खारजांभेळ, खारचिरबी, खारढुंबी या गावातील जमिनी शासनाने भूसंपादनातून वगळण्याचा निर्णय घेतला असला तरी कोलवे, बेणेघाट, वावे, डोलवी, काराव, खारमाचेला, खारकारवी या गावातील जमिनी या प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणार असल्याचे या संदर्भात शेतकऱ्यांना नोटीस देण्यात आली. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन नष्ट होणार असल्याने हे भूसंपादन रद्द करावे अशा हरकती पेण येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांनी नोंदवल्या. मात्र ग्रामस्थांना विश्वासात न घेता हा प्रकल्प लादला जात आहे, त्यामुळे हा प्रकल्पच शासनाने रद्द करावा या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.